नमस्कार, गोष्ट पुण्याची आपल्या खास मालिकेत तुमचं स्वागत. मित्रांनो, पुण्यातील प्रत्येक जागेला ना एक स्वतःचा असा एक इतिहास आहे. म्हणजे आपण नेहमी प्रवास करतो त्या जागेचा, रस्त्याचा किंवा अगदी पुलाचा एक वेगळा इतिहास आहे. आज गोष्ट पुण्याचीच्या भागामध्ये पुण्यातील या ऐतिहासिक अशा बर्न गार्डन पुलाला आपण भेट देणार आहोत. आणि बर्न गार्डन पुलाचं खरं नाव काय होतं, ते बर्न गार्डन पूल कधी कशासाठी बांधला गेला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. पुणे अगोदर कसबा होतं, नंतर ते विस्तारायला सुरुवात झाली. आधी मुठेच्या एका तीरावर वसलेलं पुणे आता दुसऱ्या तीरावर सुद्धा विस्तारू लागलं आणि पर्यायानं पुलांची गरज भासू लागली. आधी कुंभारवेशी समोरचा दगडी पूल बांधला गेला आणि त्यानंतर लकडी पुलाचं बांधकाम झालं. साल होतं 1850. पारसी व्यापारी आणि समाजसेवक जमशेदजी जिजीबॉय यांनी मुळा नदीच्या तीरावर एक बंधारा बांधण्यासाठी अर्थसहाय्य केलं आणि पुढे हाच तो बंधारा जो जमशेदजी बंधारा म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढील काळामध्ये इथल्या काही भागामध्ये बोटिंग सुद्धा व्हायचं आणि स्थानिक नागरिकांसाठी नदी ओलांडण्यासाठी याच बंधाराचा उपयोग होत होता. सध्या हा बंधारा जरी पूर्ण अस्तित्वात नसला तरी या बंधाऱ्याचा काही भाग अजूनही तसाच आहे. पुढील काळामध्ये नद्यांना येणारे पूर आणि ब्रिटिशांना त्यांच्या कॅम्प वगैरे या भागामध्ये प्रवास करण्यासाठी एका पुलाची गरज असावी असं सगळ्यांना वाटू लागलं. या बंधाऱ्याजवळचीच एक जागा निश्चित करून त्यावेळी कॅप्टन रॉबर्ट सेलॉन यांनी एका पुलाची रचना केली आणि त्यावेळची कंपनी रॉयल इंजिनियर्स हिनं या पुलाचं बांधकाम हाती घेतलं. ब्रिटिश सरकारनं यासाठी 2 लाख रुपये खर्च केले अशी नोंद आहे. 1869 हा पूल सर्वांसाठी खुला करण्यात आला. मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या पुलाचं खरं नाव काय. या पुलाचं खरं नाव आहे फिट्झगेराल्ड पूल. आता हे नाव ऐकून तुम्ही म्हणाल की बर्न गार्डन पूल हेच नाव बरं आहे. सर विल्यम रॉबर्ट व्हेसी फिट्झगेराल्ड हे ब्रिटिश प्रशासक होते. ते मुंबईचे तत्कालीन राज्यपालही होते. त्यांच्या नावावरूनच या पुलाला फिट्झगेराल्ड पूल असं नाव देण्यात आलं. पुढे मुळा नदीवर वसलेला हा पूल बर्न गार्डन आणि येरवडा या भागांना जोडण्यासाठी वापरला जाऊ लागला. या पुलाच्या रचनेबद्दल बोलायचं झालं तर हा पूल नदीपासून 48 फूट उंचीवर आहे. या पुलाच्या कमानी वेगळ्या रचनेत बांधल्या असून त्या वक्र आयताकृती स्वरूपात त्रिकोणी आकारात आहेत. पुलाच्या संपूर्ण लांबीत 13 कमानी असून प्रत्येक कमानीचा परीघ 60 फुटाचा आहे आणि उंची 2 फूट इतकी आहे. पुलाच्या वरील रस्ता हा 28 फूट रुंद असून त्याच्या बाजूला 6 फुटांचा पादचारी मार्ग आहे. या पुलाची खासियत म्हणजे पुलाच्या दोन्ही बाजूला असलेले हे 2 सिंह. इटलीमधील रोमच्या व्हिला मेडिसीमध्ये असलेल्या सिंहांच्या पुतळ्यांची प्रेरणा घेत ही सिंहांची कलाकृती साकारण्यात आली आहे. दगडात कोरलेली सिंहांची ही जोडी किंवा त्यांच्या पंजाखाली असलेला गोळा असं हे शिल्प आहे. 1869 जेव्हा हा पूल बांधून पूर्ण झाला तेव्हा त्याच्या उर्वरित भागाचा वापर हा बागेसाठी करण्यात आला. एवढंच नाही तर 1988 या भागामध्ये एक पक्ष्यांचं अभयारण्य होतं अशी सुद्धा नोंद आहे. साली हा फिट्झगेराल्ड पूल जीर्ण झाला. यावर्षी वाहतूकही बंद झाली. पुढील काळामध्ये यालाच समांतर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूल बांधला गेला. त्याचवेळी हा जुना जमशेदजी बंधारा देखील पाडण्यात आला. पूल व त्याच्या आसपासच्या परिसरात बसण्याची व्यवस्था, फ्लोरिंग आणि खुल्या मंचासह नागरिकांना अनेक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. एवढंच नाही तर या भागामध्ये आर्ट प्लाझाही सुरू झाला. पुणे महानगरपालिकेनं या पुलाला वारसास्थळाचा द्वितीय श्रेणीचा दर्जा देखील दिला आहे.
मित्रांनो, आता बर्न गार्डनच्या या भागातून इथून पुढे प्रवास करताना इथली सिंहांची रचना बघताना या पुलाची गोष्ट तुम्हाला नक्की आठवेल. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात आणि भेटूयात पुढची गोष्ट पुण्याच्या भागात एका नवीन जागेसाठी.